साठी आपण पाहतोय आर्थिक सहाय्य भरपूर स्वरूपात आपण पाहिलं प्रकाश मात्रे कणेप यांचे मान्यवर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी वीस हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यानंतर कानपुलीचे विद्यमान सरपंच मदन मते साहेबांकडनं या स्पर्धेसाठी दोन हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यानंतर कानपुलींचे आमचे सुनील पाटील यांच्याकडनं अडीच हजार विजयदादा पाटील विद्यमान नगरसेवक यांच्या वतीनं पाच हजार अशोकदादा साळुंकी आपण पाहिले ग्रामस्थ मंडळ देवीचा पडा यांच्याकडनं पाच हजार रुपये त्यानंतर रामचंद्र पाटील विद्यमान उपसरपंच कानपोले यांच्याकडनं या स्पर्धेसाठी पाच हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यानंतर आपण ओम साई हॉटेलचे होनर्स हर्षद पाटील यांच्याकडनं दोन हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यानंतर आमचे नितळ शेख अळुराम पावसे साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी एक हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं त्यानंतर आमचे गावचे नक्कीच कमलाकर माजरे यांच्याकडनं दोन हजार विष्णूशेठ कडव सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडनं पाच हजार त्यानंतर सु सुरेश बागाजी मात्रे यांच्याकडनं दोन हजार माननीय रवींद्र शेठ घरात यांच्याकडनं दोन हजार तसेच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रभाकर शेठ पाटील देवीचं पडा एक हजार गोपीनाथ शेठ गायकवाड एक हजार संजय शेठ पाटील मोर्बे यांच्याकडनं दोन हजार भास्कर शेठ गायकवाड एक हजार कृष्णा चव्हाण आपण पाहतो सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी अडीच हजार तसेच सुनील दादा पाटील देवीचा पडा यांच्याकडनं तीन हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं या सर्व दानशूर जात्यांच गावदेवी मित्रमंडळ देवीचा पडा आणि ग्रामस्थ मंडळ देवीचा पडा यांच्या वतीने शा so आम्ही आभारी आहोत थँक्यू थँक्यू सो मच खूप खूप आभार अप्रतिम मॅच या अगोदर तुम्हाला पाहायला मिळाली शेवटच्या बॉल पर्यंत असते तरी सर्व तमाम क्रीडा रसिकांची त्यांनी मन मात्र जरूर जिंकली त्या मॅच मधून कारण खूप चांगली फाईट त्या मॅच मध्ये त्यांनी दिले जाऊया विनर वर्सेस विनर सेकंड राऊंड मधली पहिली मॅच दोन संघ एका बाजूला वावंजय जो टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करतोय तर दुसऱ्या बाजूला आपण वाहू शका वाकडे संघ अमोल अमोल ऍक्वा आपण गावदेव चॅम्पियन वाकडे सन्मानिय नानाशेठ पाटील माझे सरपंच यांनी पुरस्कृत केलेला हा संघ रमेश पवारचा पहिला बालवर आक्रमण फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत थोडस लेट शॉट सिलेक्शन झालं असा उल्लेख पहायला हवा कारण एक रन इथे कम्प्लीट होत असताना पॉवर प्ले मध्ये बेनिफिट असतं फलंदाजांना की एखादा जर फटका मिस्तामिंग झाला तर कधी कधी नो मॅस मध्ये हा चेंडू जाऊन विसावतो धावसंख्या फलकाला इथून सुरुवात होत असताना पहिले षटक प्रणय हा खेळाडू मागे मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच तर दुसऱ्या बाजूला ना एंड असणारा पण वाकडी संघाचा रमेश पवार तर वावनजे संघाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांचे जावई भालचंद्र पाटील यांच्याकडून पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असेल प्रहार केला बॉलवर चांगलं शॉट सिलेक्शन दमदार शॉट होत टायमिंगचा परफेक्ट वापर आणि बॅट्समन आदेशच्या फलंदाजीतून आलेला हा पहिला भेदक षटकार तर वाकडी संघासाठी सुवर्ण संधी आली आहे तलोजा विभाग आपण एम विभाग प्रमुख प्रकाश माजरे यांच्याकडनं बॅक टू बॅक दोन षटकारासाठी एक हजार रुपयाचं पारितोषिक असेल ओवर टू वैभव सर थँक्यू चांगला आपण पाहू शकाल बक्षिसांच्या खैरात तुम्ही पाहतायत एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉल मध्ये लगेच षटकाराचं उत्तर दिलं विकेटनं आणि बाद केलंय Adeshla. कॅश प्राईज असणार पाचशे रुपयाचं लक्षात घ्या आणि फलंदा बाद झाल्यानंतर आतमध्ये मैदानात थांबणार नाही तुमचा नेक्स्ट प्लेअर लगेच रेडी ठेवा पहा आयोजक येऊन आम्हाला इथे सांगतायत त्यामुळे या प्रत्येक गोष्टीकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे त्यासोबत हां गुरुशेठ पवार यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल वामनजे टीमच्या गोलंदाजाना आणि त्यासोबत आमचे राकेश सिनारे यांच्याकडून वाकडे आणि वावनजे या दोन्ही टीमला शुभेच्छा येत आहेत प्रहार केलाय सामिंग स्ट्रोक आहे पुन्हा एकदा झेल कॅरी केला जाईल आणखीन एक खेळाडू आता बॅक टू बॅक दोन मोठे आदरे रोहितला परतावा लागेल मालिका मालिकावीरासाठी टू व्हीलर बाईक जी आम्हाला पुरस्कृत केली असे सन्मानिय तुमामांचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व एक रॉयल पर्सनलिटी आणि राजासारखं जीवन जगणारे व्यक्तिमत्व सन्मानिय श्री रुपेश शेठ ठोबरे साहेब अर्थातच बिंदासबाई शिवसेना तालुका प्रमुख यांच्याकडून ते सध्या या स्पर्धेला लाईव्ह पाहत आहेत आणि त्यांचं करू आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत कारण त्यांनी खूप मोठे योगदान या स्पर्धेसाठी बाईक पुरस्कृत केले आणि जर वाकडी संघाच्या खेळाडूने एखाद्या जर सलग तीन षटकार लगावले तर रोख रक्कम दहा हजार रुपये षटकार हॅट्रिक साठी इथे मिळेल सलग दोन विकेट आलेत दिलशन ग्रुप कडून विकेट साठी पाचशे रुपये असणार आहेत याच दरम्यान येतोय हा हवे विकेट जे प्रेशर आले होते ते रिलीज करणारा चौकार फलंदाज तुम्ही पाहू शकाल या आता मैदानामध्ये जसे सुकेश दाखल झाले चौकारण्यास सुरुवात केल्या पहिले षटक जे तुम्ही पाहतायत सध्या स्थितीमध्ये आणि अकरा धावा एकूण दोन गाड्यांच्या मोबदल्यानं मध्ये नोंदवले गेलेत रात्रीचे ठीक बारा वाजून त्रेचाळीस मिनिट झालेत दुसरा फेरी पहले मैच ते पहिले मॅच आपण इथे एन्जॉय करतोय आणि अतिशय महत्वाचा सामना आहे दोन्ही टीमसाठी पायांचा वेध घेत असताना लावडली अपिल पंचकडून मागितली पंचाने अपिल मात्र फ्विटर लावले आल्या निर्धाव चेंडू वावनच्या आमचे सन्माननीय ज्ञानदेव हो। शेठ सोरमेकर यांचं आगमन झालंय त्यांनी यावं व्यासपीठावर त्यांचंही सर हार्दिक स्वागत प्लीज टीम एकत्र येऊ नका वावंज संघ आपले गोलंदाज फिक्स आहे जेवढा वेळ तुम्हाला वाचवता येईल प्रत्येक टीमला आता ही विनंती असणार आहे जेवढे तुम्हाला वेळ वाचत आहे तेवढे वाचवा येस हनुमान तर थोड्याच वेळेला इथे शुभ आगमन होणार आहे वावंजे गावच्या त्यांनी व्यक्तिमत्व सन्माननीय गुलशनजी पाटील ज्यांचं तर वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अविनाश शेठ मात्री असतील ते त्याच्यानंतर प्रकाश शेठ मात्रे असतील अजयदादा चिखलेकर असतील यांच्या माध्यमातून तर गुलशन पाटील यांच्यासाठी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्याच्यानंतर ते दिल दिलश्याम बैलाचे मालक सन्माननीय ज्ञानदेशेठ चोरमेकर साहेबांना विनंती की आपण देखील या पासपीठावरती आपले हार्दिक स्वागत आहे आज वावन जे संघ खेलतो अनेक सारे खरं तर सपोर्ट करण्यासाठी मान्यवर तुम्ही पाहता त्या सर्व मान्यवरांना विनंती की आपण या पासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे पहा प्रत्येक टीम ही प्रत्येक गावची शान असते जो संघ चांगला करेल गेले दोन ते तीन दिवस येणारे पुढचे चार ते पाच दिवस ते आपल्या संघाची चर्चा करत राहतात जर एखाद्या खेळाडूंना चांगलं पारितोषिक मिळवलं मोठी ट्रॉफी मिळवली तर त्याची श चर्चा सातत्यानं होत असते गावं आणि गावाव्यतिरिक्त देखील कारण प्रत्येकाला आपल्या टीमचा हा अभिमान असतो आणि तो असायला यावा आपल्या गावाचा अभिमान असायला हवा दुसऱ्या षटकाला सुरुवात होते तेजशालीत रमेश पवार समोर सायकरीकडे उभे आहेत पेंदरगावचे सरपंच सन्मान या मेघनाशे भोईर साहेबांचं आगमन सा इथे झालं आहे त्यांना आम्ही विनंती करतो आपणही या व्यासपीठावर आपलंही आम्ही करू सहर्ष हार्दिक स्वागत तर हे सज्ज होतील गोलंदाजी मार्गवर बॅट्समन रमेश पवार ड्राईव्ह केल्या बॉलला चांगल्या बॉलला चांगला सन्मान खरंतर हा बॉल चांगला फील्ड करणं अपेक्षित होतं थोडस वेळ जरूर घेतला परंतु एका सिंगलवर संतुष्ट आहेत दोन्ही खेळाडू चांगला बॅटिंग लाईन अप आहे या टीमकडे या दोन्ही टीमकडे स्पेशली जर विचार केला वामनज टीमचा वामनज टीमची ताकद ही त्यांची गोलंदाजी आहे जी त्यांनी मागे मॅच मध्ये पेश केली एकतीस थावा डिफेन्स केल्या या संघानं तर दुसऱ्या बाजूला आपण रमेश पवारची धुमादार खेळी देखील पाहिली अंश शिलवन खेळणी संघाला खूप कमी धावांवर रोखलं आणि जवळपास एकवीस धावांचं टार्गेट फक्त नऊ मिनिटामध्ये सेकंड इनिंग फिनिश केले होते असा या दोन दमदार संघ म्हणजे या दोन्ही संघाने आजच्या रात्रीमध्ये पहिल्या मॅचमध्ये दमदार गोलंदाजी केली आहे आणि या दोन्ही टीमची ताकद ही त्यांची गोलंदाजी आहे त्यामुळे बॅटल पाहायला मज मजा येईल दोन्ही प्रतिस्पर्धी एकाच ताकदीचे जेव्हा एका समोर येतात तेव्हा त्या बॅटल मधील मजाच करते वेगळी असते प्रहार केल्या बॉलवर स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू त्या ठिकाणी अगदी पाहू शकाल फाईन मधून आले आणि डीप मधून जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत रन मात्र इझिली कम्प्लीट केली जाईल एक नक्कीच पाहुण्यांचं शुभागमन झालंय मेघनाथ भोईर माजी सरपंच पेंदर साहेबांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत टू वैभव सर त्याच दरम्यान अशोक गोंधले साहेब बावन यांच्याकडून देखील टीमला शुभेच्छा येत आहेत आणि बालीबाई वावन यांना देखील आम्ही आमंत्रित करू या व्यासपीठावर तेजेश पुन्हा एकदा सज्ज झालेत रमेश पवार बराच वेळ शांत होता आता आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर विकेंड मिळाली आहे एक मोठी विकेंड आता इथे मिळतीय रमेश पवार बॅक टू द हा थँक यू डी से कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही उतरलात तर कर्तृत्व आणि नेतृत्व हे तुम्हाला कधीच उचणं मिळत नाही त्यासाठी तुम्हाला अफाट मेहनत करावी लागते राजकारण असू द्या शैक्षणिक क्षेत्र असू द्या सामाजिक क्षेत्र असू द्या प्रत्येक गोष्टीमध्ये भाईंचा नेहमी पुढाकार आहे कोरोना संक्रमणामध्ये तुम्ही पाहिलं असेल सन्मानिय आपण सर्वजण आपल्या घरी शांत बसलो होतं परंतु तेव्हा बिंदास भाई रस्त्यावर उतरून गोरीवरी मदत करी होते असे दमदार व्यक्तिमत्व तुम्ही पाहू शकाल आणि त्यांच्याकडून ते केलं खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी करत त्यांनी खूप अमूल्य भेट आम्हाला दिली आज मालिकावीरासाठी बाईक त्याने दिली कारण आज किमान या बाईकची प्राईस तुम्ही पाहिली तर जवळपास ऐंशी हजार रुपये आणि या इतकं मोठं पारितोषिक आपण आम्हाला दिलं त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आम्ही संपूर्ण गावदेव मित्रमंडल आणि ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आपला आभार व्यक्त करू नक्कीच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय माजी सरपंच पेंदार मेघनाथ शेट भोईर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी दोन हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलाय त्याबद्दल एक दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय मेघनाथ शेट भोईर यांच्याकडनं दोन हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलाय त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार आभारो वैभव सर दिलशान ग्रुप वावंजे यांच्याकडून त्या विकेट साठी जो झेल पकडला प्रणयीन त्याच्यासाठी पाचशे रुपये जमा झालेत चांगली गोलंदाजी भेदकता तुम्हाला गोलंदाजीतून पाहायला मिळेल चला तिसऱ्या पान्सांची इथे मागणी करण्यात आली कोणाचा रिव्ह्यू आहे हे देखील सांगा आम्हाला अंपायर्स चला वामन टीम चालतात फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू देण्यात आला आहे एक बिमरसाठी आणि एक रनआउटसाठी आणि एकदा तुम्ही जर रिव्ह्यू गमावला तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही अगदी चाचपणे टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये सुरू असताना आता आमचे तिसरे पंच आमच्यासोबत जॉईंट होतील कारण क्रुशल मुमेंटला ते हा डिसिजन असेल डिसिजन पेंडिंग तुम्ही पाहतायत बरेचसे प्रेक्षक वर्ग आम्हाला लाईव्ह पाहतायत याच दरम्यान आमच्या हरिग्रामचे अल्पेश असतील सौरभ असतील कुणाल आहेत आणि परेश देखील आहेत हे देखील सध्या लाईव्ह पाहत आहेत त्यांचंही स्वागत करू आम्ही सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे कारण तुम्ही केंद्र आहात या स्पर्धेचे डिसिजन खूप क्लोज आहे त्यामुळं सासपने टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये प्रात्य डिजिटल लाईव्ह जितूबाई गोंदले आणि त्यांची टीम ही सध्या सुविधा पुरवत असताना खूप इम्प्रुवमेंट केलं आहे प्राप्ती लाईव्हनं गेल्या दोन वर्षामध्ये आज ही स्पर्धा तुम्ही पाहताय जवळपास त्यांनी चार कॅमेरा इथे लावून कवर केले जात आहेत चला ठीक आहे नॉट आऊट एकदम क्लोज होता जेव्हा बॅकफूटला आकाशने पाय रिटर्न केला हॅलो तर नक्कीच आपण पाहतोय वावंजे टीम साठी शुभेच्छा आल्या आहेत सीताराम गिदेशेठ मयूर मात्रे शुभम पवार अल्पेश मात्रे आणि प्रेम मुकादम यांच्या माध्यमातून साठी शुभेच्छा आल्या आहेत ओ टू वैभव सर जाऊ या मॅच मध्ये पुन्हा एकदा गरज आहे आकाश फलंदाजी होणं खूप महत्वाचं ठरणार आहे लोवर फुलटाच बॉल हिट केला या बॉल भर शेतरक्षकांना चेंडूच्या प्रतीक्षा केली थोडासा वेग घेतला चेंडू फेकण्यासाठी एक रन इथे मिळते आता दुसरी दुसरीसाठी रिंगालेत याच चुकांची प्रतीक्षा करेल अमोल एक गावदी चॅम्पियन वाखरी संघ जेवढ्या तुम्ही चुका कराल तेवढ्या एक रन तुम्हाला मिळतील टोटल दुसऱ्या षटकात जवळपास पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि अंतिम बॉल असेल पंधरा धावा लॉट्स ऑफ थ्री तीन गडी गमावलेत ज्यामध्ये महत्वाचे फलंद बाद झालेत आक्रमणी करावाच लागणार आहे हो टॉस बॉल बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी केली परंतु चेंडू असा टॉस केला होता की जो एस्टानच्या लगत गेल्यानंतर लो होईल आणि त्याच पद्धतीनं असा हा चेंडू रिलीज केला आणि तेच पण सांगतात पहा सुनील पाटील सर की जेव्हा चेंडू रिलीज झाला तदनंतर इस्टाच्या जवळ क्लोज केल्यानंतर लो राहिला आणि ते हा डॉट बॉल दोन षटकांचा खेळ संपेल चला जवळपास साडे नऊ मिनटं घेतलेत तर प्लीज आम्ही इथे विनंती करू तुम्हाला की थोडंसं स्पीडअप करायचं पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला तीन ओव्हर संपवायचे आहेत दोन षटकं संपल्यात पंधरा धावा आणि तीन विकेट हॅलो तर नक्कीच आपण पाहतोय तोंडऱ्याचे एक आपण उत्कृष्ट व्यक्तिमत्व कुमार शेठ पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे त्या साहेबांना गावदी मित्र मंडळ देवीचा वडा ग्रामस्थ मंडळ देवीचा वडा आणि वाडा ग्रुप देवीचा वडा यांच्या वतीने आम्ही नक्कीच शुभेच्छा देतोय तसेच शेरदिल ट्रॉफीचे आयोजक इम्तियाज बाईल शेख साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन व्हायचं व्हायचंय हा शॉर्ट सिलेक्शन केलंय पाहू या फिल्डर बॉल खाली येत असताना पुन्हा एकदा कलेक्शन आहे आता सुकेश बोपी यांच्या देखील खेळचा अंत झाला समाजसेवेची कार्याची आवड हायला दा झाला तुम्ही पाहू शकाल त्यासोबत सोबत आपण दिलशन ग्रुपचे चे सन्मान्य गुरुशेठ पवार प्रत्येक विकेट साठी पाचशे रुपयाचा कॅश प्राइज ऑलरेडी तुम्ही पाहू शकाल एका झेलसाठी प्रणयनं ते पाचशे कमावले प्लस एक विकेट म्हणजे प्रणयच्या खात्यामध्ये जातील एक हजार आणि याच्या अगोदर देखील तेजशने एक विकेट घेतली होती आणि आता अक्षयनं देखील विकेट घेऊन सुरुवात केले आणि प्रत्येक विकेट साठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज तुम्ही पाहता येत है। हॅलो आज बक्षसांची खैरात कारण अक्षरशः आपण पाहू शकाल आता खिसा अगदी गरम झालाय हॅलो तर नक्कीच शिंदे गटाचे खंदे समर्थक गुलशन पाटील वावंजे यांचा नक्कीच आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण पाहतोय प्रकाश मात्रे देवीचा पडा अविनाश मात्रे देवीचा पडा आणि अजय चिखलेकर देवीचा पडा यांच्या वतीने आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया शॉर्ट सिलेक्शन केल्या फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत आता जोपर्यंत डीप लाँग लेग मधून फिल्डर येतील तोपर्यंत स्क्वेअर लेग मधून जोपर्यंत येतील तोपर्यंत रन मिळेल एक सिंगल आता मोठ्या फडक्यांचे नितांत आवक शकता आहे कारण संख्या सिंगल डबल ना बरीच सुरू राहिली बरेच विकेट गमावलं आहे रमेश पवारनं कंट्रोल दाखवलं कधी कधी असं होतं जेव्हा आपण अगदी आपला स्वभाविक ज्याला आपण नॅचरल गेम म्हणतो आणि तो नॅचरल गेम साईडला ठेवून आपण थोडंसं संयमाने घेतो तेव्हा कधी कधी आपण आपल्या या चुकतो आणि तेव्हा विकेट घेण्याचे चान्सेस असतात तसंच काही रमेश पवारला आम्ही पाहिलं थोडंसं संयमाने घेतलं होतं चांगला चेंडू तुम्ही पाहू शकाल शरीरापासून दूर ठेवला आकाशवर जबाबदारी या खरंतर आकाशचा विचार तुम्ही केला तर हा मुख्य खेळाडू या टीम मधील गेल्या चार वर्ष अगोदर जर पाहिला तर रमेश पवार पेक्षा घातक खेळाडू आकाश होता परंतु त्याचा जॉब बिझनेसच्या कारणाने तो गेले चार ते पाच वर्ष क्रिकेट पासून थोडस दूर होता परंतु यंदा पुन्हा एकदा पदार्पण केल्यानंतर स्ट्रीमचे बॅटिंग लाईन अप अजून स्ट्रॉंग झाल्या आकाशचे फटके म्हणजे ताकद असतात पाहूया येणारा काल सांगे कशी राहील त्याची बॅटिंग कारण सध्या वावंजने केले चांगली गोलंदाजी लेट शॉर्ट सिलेक्शन झालं टॅपिंग क्रिकेट सही पुन्हा एकदा घेतलाय लाँग ऑफ मध्ये हा चेंडू फील्ड केला जाईल एक रन इथेही कम्प्लीट होते जबरदस्त गोलंदाजी जेवढी स्तुती करावी वावंज टीमच्या गोलंदाजीची तेवढीच कमी प्रत्येक गोलंदाजानं आपला शंभर टक्के एफर्ट दिलाय तर या सुरुवात केली होती प्रणय म्हात्रेनं पहिल्या षटकामध्ये अकरा आल्या होत्या दोन विकेट तेजेश मुखादमनं चांगली कलांडणी दिली आणि आपण पाहू शकाल त्यांनी जवळपास चार धावा देत असताना एक विकेट घेतला आणि अक्षय खरेने देखील आता चार चेंडू फेके दोन धावा देत आणि एक विकेट घेतले चांगला बॉल काय गोलंदाजी काय भेदकता आहे जबरदस्त जेवढी स्तुती करावी तेवढी कमी पडेल इतकी चांगली गोलंदाजी झाली आहे जरूर गरज आहे चांगले फटक्यांची आधार घ्यावा लागेल मागील मॅच मधील उदाहरण घ्या पहिल्या तीन षटकामध्ये अशीच परिस्थिती होती कसलकॉनची शेवटच्या षटकामध्ये वीज ठोकल्या चांगल्या रन बनल्या जरूर मॅच गमवली परंतु फाईट झाली आता तशीच तुम्हाला रन करावे लागतील डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला रिस्की रन खरं तर ही देखील होती लेग बायच्या स्वरूपाने रन येईल ओव्हर समाप्त होईल तीन आणि तीन षटकांच्या अंती दाव संख्या फळकावर दावा तुम्ही पाहू शकाल अगदी अठरा चेंडूच्या समाप्तीनंतर अठरा आणि चार बाद आपण पाहू शकाल तुमच्या स्क्रीनवर नफरत नाही हम प्रेम के आधी आहे हमें गर्व है हम हिंदुत्ववादी आहे सौजन्य तुम्ही पाहू शकाल विश्व हिंदू परिषद बजरंग दल वावंजय पनवेल प्रखंड विश्व हिंदू परिषद आणि या गोरक्ष प्रमुख वावंजे विभाग सन्मानिय रॉकी पाटील देखील नावाचा उल्लेख व्हायला हवा त्यांचं देखील खूप सपोर्ट नेहमी असो त्यांचं देखील करू आम्ही सरसे हार्दिक स्वागत चला वावंजे गावचे जावे या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेबद्दल असणारे आमचे भालचंद्र पाटील यांच्याकडून विकेट अँड्रिंगसाठी एक हजार रुपये या अगोदर पाचशे होते आता एक हजार तुम्ही प्रदर्शन करा बक्षीस मिळवा हेच ते सांगतायत परंतु आता प्रदर्शन करण्याची वेळ आता नाही तर केव्हाच नाही खेळाडू अक्षयवर देखील तेवढीच जबाबदारी आहे आता साय राहुलवर तेवढीच जबाबदारी आणि एका बाजूला आकाश रोशन पाटील ललित कमी गतीचा चेंडू लेग ब्रेक परंतु ओपनचा इशारा आहेत की व्हाईट बॉल तुम्ही लेग ब्रेक करत असाल तर तुम्हाला लेग लेगस्टम्प किंवा मिडल वरून बॉल टर्न करता आला पाहिजे आणि ऑलरेडी जर तुम्ही ऑपस्टिकच्या बाहेर लेन पिचिंग केलं असेल तर तो डेफिनेटली चेंडू अजून बाहेर जाणार यात मात्र शंकाच नाही आणि तेच तुम्हाला इथे ते पाहायला मिळालं एका अतिरिक्त दावेनं अजून संघ इथे पुढे जाईल एकोणावीस दावा सध्या बोर्डवर तुम्ही पाहतायत स्विचिटचा फटका टेक्निक वापरली युक्ती वापरली फटकात चांगला गॅपशॉट सिलेक्शन फिल्डर पोहोचण्या अगोदर चेडू सीमा रेषापलीकडे फरार येते चौकार आमचे महागुरु एम डी गडगे सर नेहमी म्हणतात अगर सीधी उगलीचे घी न निकले तर उंगली तेडी करो आणि तसंच काही आता सरळ बॅटन रन येत नव्हते आता रिव्हर्स अटेम्प्ट केलं आणि रन यायला सुरुवात झाल्या चौकारच्या मदतीनं धाव संख्या फळकार धावा लागतील टोटल ला। चार बाद तेवीस धाबा आता धावा यायला सुरुवात झाल्या उशीर का होईना केलेला बरं वेल जाण्या अगोदरच तुटून पडलं तर एक तर संघर्ष नाहीतर आता स्विच इट केलाय झाल्यामध्ये सापडला राहुल आणि ते विकेट मिळेल बॅट्समॅन नव ऑफ फायो अर्धी सैना बाकटू दोहिताजी डोंगरे आणि पिंटू म्हात्रे यांचं सा आगमन झालंय त्यांना मी विनंती करतो या व्यासपीठावर आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत धावसंख्या मिळत आहेत चार षटकांचे मॅच आहे किमान तीस रन कशा इथून येतील याचा प्रयत्न पाच जशा विकेट येत आहेत तसे पाच पाचशाच्या कडक नोटा इथे अगदी जमा केल्या जात आहेत सन्मानिय गुरुशेठ पवार आणि दिलशन ग्रुप यांच्या माध्यमातून ते पार्थिका प्रत्येक विकेटसाठी पाचशे आणि अजून पाचशे ऍड होत आहेत आता रोशन पार्टीच्या खात्यामध्ये देखील पाचशे ऍड होतील हे मैदानाच असे जो जो संघ येतो तो बक्षिसांची खैरात सातत्याने तुम्ही पाहता लेफ्ट खेळाडू शॉर्ट सिलेक्शन केल्या फटका पुन्हा एकदा फसला आणखी एक विकेट आणखी पाचशे जमा होतील आणखी दे धक्का वाकडी टीमला एकालाही संघाचा डाव सावरता आला नाही आणि येथे अनकिंग खेळाडू बॅक टू बॅक बाद होत आहेत तर कोणीतरी शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न केलाय तर प्लीज त्यांना आम्ही विनंती करू आयोजकाकडून आयोजकांनी तुम्हाला पाहिलंय आणि जिथूनबाईंच्या एक कॅमेरापैकी एक कॅमेरा तुमच्यावर फोकस आहे त्यामुळं जर आता लगेच विजवले नाही तर आयोजक तिथे पोहोचतील आणि ते लाईव्ह मध्ये दाखवलं जाईल त्यामुळं प्लीज असं कृत्य होण्यापूर्वी तुम्ही ती शेकोटी विजवा थोडीशी थंडी आहे तुम्हाला माहिती आहे मैदानावर थोडी थंडी असते स्वेटर घेऊन या किंवा थोडस प्लीज परंतु पेटू नका शॉर्ट सिलेक्शन केलं आता पुन्हा एकदा फिल्डर पोहोचत बॉलवर एक रन कम्प्लीट झाले दुसऱ्यासाठी निघाले तर नॉट साठी एनकडेंजर एनकडे आणखीन एक खेळाडू धाव बात देंगे। 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 फो तिसऱ्या बनसांची मागणी इथे केली जाते तर ऑन स्क्रीन चेक केलं जाईल मॅच कंटिन्यू करा आमच्या टीम गोलंदाजा रोहनला तुम्ही पाहता रोशनला तुम्ही पाहतायत चार बॉल ऑलरेडी रिलीज केले त्या गोलंदाजा नाम प्रहार केलं या बॉलवर आकाशचा दमदार शॉट उंच आणि त्यासोबत लांबी देखील चांगली आहे आयोगाची पकडली गेले परंतु पारितोषिक जरूर नसेल आणि ते मिळेल सहा धावा षटकार थँक्यू षटकार आलाय षटकारांना धावसंख्या फलकर धावा लागतोय टोटल सद्यस्थितीमध्ये आता इम्प्रूव्हमेंट होत आहे चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकाल पाहूया संग शेवट गोड करत असताना आणखी एक दमदार शॉट सिलेक्शन शेवटच्या दोन बॉलवर जे दोन षटकार आले ते अमोल एक्वा इलेव्हन गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला खूप लाभदायक ठरलेत आणि आता इथे आपण पाहू शकाल टोटल धावसंख्या फलकर फायटिंग स्कोर थर्टी सिक्स रन छत्तीस धावा जोडल्या जात आहेत आणि सदतीस धावांचं आव्हान आपण पाहू शकाल इथे द्वितीय सत्रामध्ये तुमच्या समोर नक्कीच हॅलो तर सन्मान्य आमच्या पाण्यावर रोहिताजी डोंगरे आणि पिंटू म्हात्रे यांचं इथे आगमन आहे आम्ही ग्रामस्थ मंडल चषकाच्या माध्यमातून आपलं करू हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत पहिले पूर्वार्ध इथे समाप्त झालाय द्वितीय सत्रामध्ये आता आपण जाणार आहोत चोवीस बॉल मध्ये रन करायचे सदतीस पाहूया काय घडेल बिघडेल या द्वितीय सत्रामध्ये आणि जशी इनिंगला सुरुवात होईल ऐकूया आपण आमच्या मंगेश पाटील शिरोली त्यांचा सुमुद्र आवाज तोपर्यंत देऊया डी जे मास्टर संधी तर नक्कीच मान्यवरांचं शुभ आगमन आपण पाहतोय रोहिदास दादा डोंगरे त्यांच्या समवेत जितेंद्र म्हात्रे उर्फा पिंटो साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल पिंटू मात्रे यांचा शुभ सन्मान सूर्यकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल पिंटू मात्रे यांचा शुभ सन्मान या पिंटू मात्रे तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानात रंगतोय अप्रतिम क्रिकेटचा सा सामना आपण पाहतोय नक्कीच पहिल्या तीन षटकात अठरा धावा आल्यानंतर अंतिम षटकात चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला त्या मोबदल्यात मात्र चांगली धावसंख्या उभारता आली आहे मात्र वैयक्तिक विचार केला तर यानंतरचा सामना असेल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना थँक्यू सो मच पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत द्वितीय फेरीनं पहिलीच मॅच तुम्ही ते पाहता एका साईडला विरन एंटरप्राइझेस आई गावदेवी वावंजे त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय अमोल अॅक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी या दोन संघांदरम्यान आपण बिग फाईट मॅच आपण इथे पाहतोय पहिला सत्र पहिला बॅटिंग करत होता खरं तर अॅक्वा अमोल ऍक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ पहिला सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल धाबा बनवला छत्तीस आता सेकंड सत्र लक्ष असेल विरन एंटरप्राइजेस आई गावदेवी वावंजे टीम समोर लक्ष असत होती धाबेंचा हॅलो तर चला नेक्स्ट मॅच आपल्या समोर असेल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका एक बाजूला बेळपाडा क्रिकेट संघ त्याला फाईट करेल हरिग्राम क्रिकेट संघ दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की नाणेपैकीसाठी समालोचन कक्ष द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण ऑन स्क्रीन वरती पाहता खरं तर आमचे पिंटूबाई यंदा त्यांचं नक्कीच कर्तव्य देखील आहे <laughs> हरिग्राम विपक्ष बेलपाडा अशी नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मैदानात लागणार आहे चला <laughs> बेलपाडा क्रिकेट संघाचा संघनायक नाणेपैकीसाठी या हरिग्राम क्रिकेट संघाचा संघनायक आलाय स्वागत आहे आपला <laughs> ओ <ओर> टू मंगेश चला <laughs> लगेच सलामीची जोडी पाठवा विनंती असेल वावनजे टीमला विरेन इंटरप्रदेश आई गावदेवी वावनजे या नावानं सध्या वावनजे संघ खेळतोय ज्याचे बिग पॅकर्स त्यांना वावनच्या टीमला पॅक केलं आमचे सर्वांचे लाडके अर्थात दादा दा पाटील आपण असाल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे त्याच्यानंतर रॉके पाटील आपण आला असाल तर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे तर दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची नाणेपैकी केली जाईल आपण पाहतोय दादा पाटील यांच्या शुभा एका बाजूला हरिग्राम क्रिकेट संघ त्याला फाईट करेल बेलपाडा क्रिकेट संघ दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल आमचे अग्निशामक दलाचे कर्मचारी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धे रजनी स्पर्धेसाठी परमिशन आम्हाला प्राप्त झाले ते आमचे सूर्यकांत दादा पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेकी केली जाईल नाणेपैकी जिंकली आहे हरिग्राम क्रिकेट संघ आपला निर्णय नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लाग हरिग्राम टीम ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू फिल फर्स्ट जाऊ या सामनाकडे अतिशय रंगदार सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एका बाजूला वावंजी क्रिकेट संघ त्यांच्या समवेत वाकडी क्रिकेट संघ ओ टू मंगेश नक्कीच लक्ष असेल सदोतीस अभ्यांच लक्ष कशा रीतीनं पार केलं जाईल सलामीची जोडी खेळपट्टीवरती अक्षय पाटील यांना त्याला साथ देत असला तेजेश मुकादम ही जोडी आपण खेलपट्टीवरती पाहतोय वाकडी टीमचा मुख्य ट्रम गार्ड बॉलिंग ट्रॅकवरती वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रमेश पवार उर्फ आऊ हा बॉल कशा रीतीनं वाचवल्या जातील गेम ऑन कॉम बॉक्स मध्ये दोन्ही टीमला शुभेच्छा पहिलाच बॉल प्रहार केला फटक्या चांगला समालोचक कक्षाला सलामी देत असताना अक्षय पाटील टोकतोय ब्रँडेड षटकार बॉल इथे थोडंसं डिफेन्स करण्याचा प्रयत्न त्याच्यानंतर खरं तर हॅट्रिक षटकार किंवा चौकरांची हॅट्रिक जर मारली तर गुरुशेठ पवार यांना दिलशान ग्रुप यांच्याकडून तब्बल एक हजार रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल पण अनेक सारे कॅश प्राईज टीम टीमसाठी लागले जातात खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी कॅश प्राईज आपण पाहतोय षटकार आल्यानंतर थोडंसं बॅकअप देत असताना रमेश पवार फेकला डॉट चेंडू समोर अक्षय पाटील पुन्हा एकदा सज्ज पुन्हा इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली जाईल बायमध्ये एक धाव मिळेल बॅटिंग करत असताना बावन्ज टीमला संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र सात याकड्यावरती पण सदोतीस धाव्यांचं जा लक्ष पहिला बॉल वरती चांगलं स्टार्ट वेळेला अक्षय पाटीलनं षटका टोकला त्याच्यानंतर रमेश पवार चांगली गोलंदाजी करत्या मागील दोन मध्ये फक्त एकच धाव खर्च केल्या विचिट करण्याचा प्रयत्न इस्ट्रेक्षक वीट झाले सुकेश बोपी चेंडू चाललाय लाँग स्टॉपला नॉन स्टॉप नशिबाची साथ मिळते बॅटिंग करत असताना विरेन एंटरप्राइजेस आणि गावदेवी वावनसे टीमला मिळतील चार दाबा पाल्यात चार दाबाने संघ पुढे सरकला दाबांची इन्वेस्टमेंट पाहिले अकरा दाबा तुम्हाला धाव पुस्तकावरती पाहायला मिळतील त्याच्यानंतर या स्पर्धेला एन्जॉय करतात करत रा वेद एंटरप्रदेशचे सर्वे सर्वा जय शेठ पाटील ये देखील या स्पर्धेला वा वावंजय करत रा ये देखील या स्पर्धेला एन्जॉय करता आपलेही हार्दिक स्वागत आहे इथे लय डॉट चेंडू दाभासंख्य अस्थिर अकरा धाबा धाव पुस्तकावरती पहिला शरीर पिक गोलंदाज रमेश पवार समर फलंदाज तेजेश प्रार करण्याचा प्रयत्न फटका इथे फसलाय शॉर्ट थर्ड मालमध्ये मा अतिशय सुंदर झेल पकडला पहिला धक्का बॅटिंग करत असताना विरेन एंटरप्रायझेस आई गावदेवी वावन जे टीम फलंदाज तेजस मुकाद मैदानातून बाहेर होईल पहिला षटकाचा देखील खेल समाप्त होतो एक षटकाच्या अखेरीस एक बाद विरेन एंटरप्राइझस आई गावदेवी वावन जे हा संघ जाऊन पोहोचला तब्बल अकरा या आकड्यावरती त्याच्यानंतर कैलासवासी खर तर कैलासवासी रमेश काकडे प्रतिष्ठान सन्माननीय राजेशजी काकडे यांना विनंती आहे बेलपाडा आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे नक्कीच पहिल्या सत्राचा विचार केला तर छत्तीस धावा धाव दा होत्या दोतीस धाब्यांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात रमेश पवारनं खर्च केले अकरा धावा पहिल्या सत्रात सुद्धा प्रणय मात्रेनं पहिल्या षटकात अकरा धावा खर्च केल्या होत्या खोलवा टप्प्याचा चेंडू होता अप्रतिम फटका चेंडू ट्रॅव्हल झालाय लंगापला क्षेत्र तैनात तोपर्यंत आली या चेंडूवर सिंगल अप्रतिम दर्जेदार क्रिकेट पहिल्या तीन षटकात अठरा धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की कमीत कमी वीस ते पंचवीस धावांपर्यंत मजळ मारता येईल वाकडी संघाला मात्र त्यानंतर अंतिम षटकात जी फटकेबाजी पाहिली अंतिम षटकात अठरा धावा जोडल्या त्याचा परिणाम मात्र आपण पहिल्या सत्रात छत्तीस धावा पाहिल्या सदोतीस धाब्यांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात रमेश पवारनं खर्च केले अकरा धावा नवीन गोलंदाज आपण पाहतोय आदेश मस्कर पहिल्या चेंडूवर आली आहे सिंगल संघाची धावसंख्या एक गडीबाद बारा धावा एकरतान खेळण्याचा प्रयत्न होता मी टाइमिंग शॉट स्वतः फोलत्रो मध्ये नक्कीच गोळंदाच पाहतोय आदेश मस्कर कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये दुसरा मोराबाद दुसरा गडीबाद वावंजी क्रिकेट संघाचा आरा धाबा आपण पाहिल्या नक्की ज्या पद्धतीने फळंदाजी नक्कीच पहिल्या षटकात अप्रतिम पाहिली एक षटकार एक चौकार पहिल्या षटकात पाहिला मात्र दुसऱ्या षटकात आदेश मस्करनं थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय तर पुढचा पॉल गोलंदाज आदेश मस्कर ज्या रीतीनं आपण विचार केला सदोतीस जाबा खरं तर वाचवायचे आहेत आणि अशा स्थितीमध्ये रमेश पवारच्या पहिल्या षटकामध्ये चांगलं स्टार्ट मिळालं वाबनजय टीमला अकरा धाबा आल्या त्याच्यानंतर आदेश मस्कर सुयश मिळाला दुसरा धक्का करत वाबनजय टीम जेल। फलंदाज प्रणय बात्रेचा केल हा धक्का लागेल तिसरं ला। बॅटिंग करत असताना विरेन इंटरप्राइजेस आई गावदेवी वाबंजे टीमला काय कॅच पकडल्या स्वतः गोलंदाज आदेश बॅक टू बॅक दोन धक्के दिले टीमला अप्रतिम अप झेल ऑन स्क्रीन वरती पाहू शकता रिप्लाय गोलंदाजी गोलंदाज करत असताना अप्रतिम अप झेल पकडला करत तर आदेश मस्कर सलग दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना विरेन एंटरप्राइझेस आणि संघाला थोडस बॅकफूट वरती ढकलण्याचा प्रयत्न करतोय सदुतीचं आपण लक्ष मोठं नाहीया मात्र इथे मी म्हणेन ना आत्मविश्वासानं सध्या केस साकारतो मैदानाच्या आतमध्ये अमोल वा गावदेवी वाकडी संघ जबरदस्त गोलंदाजी या षटकात आपण पाहिली आदेश मस्कर चांगली गोलंदाजी करतोय बॅक टू बॅक दोन झटके आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच बावन्जे संघाला दिले आहेत नवीन फलंदाज इनेट नंबर फाय आपण पाहतोय प्रथमेश मात्रे पाचव्या क्रमांकाचा फलंदाज लो चेंडू होता दिशा देण्याचा प्रयत्न होता एसटी रक्षक चेंडूला गॅदर करतोय आपण पाहतोय तोपर्यंत आली आहे सिंगल धाव संघाची धाव संख्या एक निवडली आहे संघ जाऊन पोहोचलाय तेरा धावा तीन गडी बाद तेरा धावा तेरा धाबा धाव पुस्तकावरती सेकंड षटक फेकतो आदेश मस्कर मॅचला कलाडणी देण्याचा प्रयत्न करतोय खर तर गावदेवी चॅम्पियन वाकडी टीम साठी पदुतीस धावा वाचवायचे आहेत मात्र एक चांगली रणनीती आपण वाकडी टीमची पाहतोय सुकेश बोपी असतील त्याच्यानंतर रमेश पवार आणि त्यांची सर्व टीम खूप मेहनत करत्या पुढचा बॉल समोर फलंदाज स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळेल अक्षय पाटील प्रहार केला जाते चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला क्षेत्रक्षक दूर वर आले प्रियत सुरख्या त्याच देखील तेवढीच गरजेची होती सध्या वाकडी टीम साठी अक्षय पाटीलला दिलं जीवनदान मिळाल्या त्या बॉलवरती दोन दाबा दोन न आता संघ पुढे सारखे संघ जाऊन पोहोचला तब्बल पंधरा या कड्यावरती तीन बाद पंधराशे नक्कीच धावसंख्या आपण पाहतो चांगला प्रयत्न केला होता मंगेश रक्षकांना मात्र शेवटच्या क्षणी चेंडू मात्र हातातून निसडला संघाची धावसंख्या तीन गडी बाद पंधरा धावा या षटकाचा विचार केला या षटकाचा अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकात आदेश मस्करनं धावा खर्च केल्या चार आणि दोन गडी बाद केल्यात चांगली गोलंदाजी साकारतोय अक्षय पाटीलला जीवनदान दिलं आणि त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल ला वाकडी टीमला कारण की अक्षयचा आपण विचार केला पहिल्याच बॉलवरती षटकाट टोकलं होतं आणि त्या फलंदाजाला आता इथे जीवनदान दिलं आहे आदेश मस्कर चांगली गोलंदाजी करतोय तेवढंच चांगलं साथ द्यावं लागेल शेतरेक्षकांना हल की के फुश केला कौड रॉयचा फटका शेत्रेक्षक आहेत फक्त एक डाव कम्प्लीट केल्या दुसऱ्या दाबेचा प्रयत्न होत नाही एकच एकाच दाबेनं समाधान मानलं अशा रीतीनं दोन षटकांचा केस समाप्त होईल दोन षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना विरेन वावंजे संघ जाऊन पोहोचला तब्बल शिल्लक एकवीस धाव्यांची गरज बारा चेंडू आणि एकवीस धाव्यांची गरज आहे जशाच तसे उत्तर आपण पाहिला पहिल्या सत्राचा विचार केला पहिल्या सत्राच्या पहिल्या षटकात प्रणय मात्र अकरा धावा नक्कीच खर्च केल्या होत्या दुसऱ्या सत्राचा विचार केला रमेश पवारनं अकरा धावा खर्च केल्या त्यानंतर पहिल्या सत्रात तेजस मुकादमनं दुसरं षटक फेकलं होतं चार धावा खर्च केल्या होत्या मात्र या षटकात आदेश मस्करनं अप्रतिम गोलंदाजी हाताळली या षटकात त्याने पाच धाबा खर्च केल्या आणि दोन गडी बाद केले उर्वरित बारा चेंडू आणि एकवीस धाव्यांचा पाठलाग करायचे दहा पॉईंट पन्नास ची सरासरी गाठायची आहे मात्र गोलंदाजच्या बोल्यावर नवीन गोलंदाज हनुमान मस्कर तीन चा गोलंदाज कोट्यातील तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक हनुमान बोल्यावर उर्वरित बारा चेंडू आणि एकवीसचं समीकरण नक्कीच ज्या रीतीनं आदेश मस्करने गोलंदाजी साकारलेला तशी तिथे अनुमनला देखील गोलंदाजी करावी लागेल बारा बॉल एकवीस जाबीची गरज होती जिथे चोवीस बॉल मध्ये सदोतीस सा लक्ष होतं अशा स्थितीमध्ये चांगली गोलंदाजी साकारली कौतुक करायला गोलंदाज आदेश षटक आणि कलाडने दिली तर अमोल एकवा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमसाठी प्रहार करण्याचा प्रयत्न पाच ची इनरेज धक्का क्रमांक चौथ विरेन इंटरप्राजेस आई गावदेवी वावनचे टीमला फलंदाज बाद होईल अक्षय पाटील ॲज द ओपनर मैदानातून बाहेर जबरदस्त गोलंदाजी नक्कीच अपेक्षा होती वावनजी संघाला अक्षय मात्र या चेंडूवर जो नक्की झेल बाद देऊन एसटी रक्षकांना अप्रतिम झेल पकडला संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली आपण पाहिले सोळा धावा उर्वरित अकरा चेंडू आणि एकवीसचं समीकरण असेल नवीन फलंदाज खेलपट्टीवर जाताना प्रतीक जाडावकर चांगले खेळ साकारावा लागेल खरं तर प्रत्येक दाडवकरांना लक्ष मोठं नाही एखादा मोठा फटका आशेची किरण निर्माण करेल विरेन आई गावदेवी वावनजे टीम साठी एखादा मोठा फटका खेचावा लागेल फलंदाज प्रतीक दाडवकरांना प्रथमेश मात्रेला नक्कीच तयार होईल पुन्हा एकदा हनुमान मस्कर पहिलाच बॉलवरती सुयश धक्क दिलं चौथ बाटिंग करत असताना वाबनच्या टीमला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टाइमिंग शॉट आपण पाहिला क्षेत्रक्षक तैनात तोपर्यंत आलीय सिंगल नक्कीच वाकडी क्रिकेट संघासाठी सुवर्ण संधी असेल आमचे डी सी तलजाब विभाग प्रमुख प्रकाश मात्री साहेबांच्या वतीनं बॅक टू बॅक दोन विकेटसाठी एक हजार रुपयाचं पारितोषिक असेल सिंगल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सतरा दहावा अक्षय बाद झाला तेजस मुकादम लवकर बाद झाला त्यानंतर विचार केला ओंकार बाद झाला पहिल्या चेंडूवर त्यानंतर प्रणय बाद झाला उर्वरित पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाचे फलंदाज एका बाजूला प्रथमेश मात्रे तर नॉस्ट्रे नक्कीच प्रतीक दाळावकर ही जोडी मैदानात संघाची धावसंख्या पाहतोय चार गडी बाद सतरा धावा सत्र धावा धाव फलंदाज प्रथमेश आता पूर्णपणे जबाबदार नक्की साकारावा लागेल प्रथमेशला प्रहार केला फटका चांगला माचला कलाटी दिल्याचा प्रिय प्रथमेश मात्रे उर्फ बंटी याच्या बाट मधून येतोय दमदार षटकार दाबेन आता संघ पुढे सरकला संघ जाऊन पोहोचला तब्बल ट्वेंटी थ्री तेवीस या आकड्यावरती समीकरण नऊ बॉल शिल्लक असलेल्या चौदा दाब्यांची गरज मॅच अतिशय सुंदर प्रत्येक बॉलवरती सामना चेंज होतो एका साइड वाकडी त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय जय गोलंदाज तयार हा प्रकारचा बॉल पुन्हा पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता चांगली लाईन गोलंदाज हनुमान मस्करच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि इथे डॉट चेंडू डॉट चेंडू मी म्हणे सध्या कर्दनकार ठरू शकतात विरेन एंटरप्राइजेस आई गावदेवी वावनजे टीम साठी प्रत्येक बॉल वरती अनुबंधाचा दा दा धाव येणं गरजेचं आहे अशा स्थितीमध्ये हा फेकला डॉट चेंडू आता समीकरण चेंज होईल बॉल शिल्लक असेल आठ आणि करायचे प्रवास या मॅच मध्ये वावनजे टीम ला चौदा धावा आठ चेंडू चौदा धावा अतिशय जबरदस्त सामना बॅक टू बॅक आपण विचार केला चांगली रणनीती आखली शे आपण क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून सुकेश बोपी यांना पाहतोय एस रक्षकाच्या भूमिकेत चांगला प्रयत्न केला जातोय गोलंदाज हनुमान मस्कर गोलंदाजच्या बोल्यावर सुंदर चेंडू होता फक्त दिशा दिली नजाकत होते टायमिंग होती, होती। चेंडू जातोय घरांगळ चेंडू जातोय सीमा पार खणखणीत चौकार चार धावा रोहिदाजी ढोंगरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी शंभर रुपयाच कॅश प्राईज आहे टाईम बघा बारा, बारा मिनटं आणि पन्नास सेकंद झाली आहेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील तर जबरदस्त क्रिकेट मैदानात पाहतोय समीकरण पाहायला मिळेल सात बॉल शिल्लक आहे त्यांना दहा दाब्यांची गरज आहे प्रथमेश मात्र चांगला खेस साकारता संकट मोचक केली वाबोंजे टीम साठी साकारता असताना प्रथमेश मात्रे ज्या रीतीनं अक्षय पटेल अक्षय पाटील असेल त्याच्यानंतर तेजेश मुकादम असेल ओमकार पाटील असेल प्रणय मात्रे आऊट झाल्यानंतर एक चांगला खेळ साकारतोय वाबोंजे टीम साठी प्रथमेश पुढचा बॉल पुन्हा प्रहार केला जातोय ऑन साईडला टीप मध्ये शेतक आहेत एक टप्पा इन ऍक्शन चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत संधी होती अंतिम बॉलवरती आली सिंगल एका दाबेन आता तीन षटकांचा केस समाप्त झाला तीन षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना तब्बल अठ्ठावीस या कड्यावरती लक्ष सदोतीस दाब्यांचं होतं समीकरण पाहायला मिळेल सहा बॉल शिल्लक त्यांना नऊ दाब्यांची गरज आहे सहा चेंडू नऊ दाब्यांची गरज आहे नक्कीच स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर ट्रॉफीचे मुख्य आयोजक विजय शेठ ठाकूर साहेबांना विनंती असेल की आपण या मंचावर या शुंगलेच्या माध्यमातून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत तर सहा चेंडू नऊ दाव्यांची गरज आहे मंगेश अगोदरचा सामना आपण पाहिला सहा चेंडू आठ दाव्यांची गरज असताना शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला त्याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल काय हीच अपेक्षा असेल प्रेक्षक वर्गाला सहा चेंडू नऊ धावा गोलंदाजच्या बोल्यावर नो आपण पाहिला गोलंदाज सुकेश बोपे संघाचा संघ नायक पूर्णपणे जबाबदारी सध्या आपल्या खांद्यावरती घेत असताना सुकेश बोपी सहा बॉल नऊ धाबा खरं तर वाचवायचे आहेत समोर जोपर्यंत बंटी अर्थात प्रत्यपेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये ना तोपर्यंत हा टार्गेट हा लक्ष चेस करू शकतो वावंजे संघ बंटीच्या विकेटसाठी जा रचावं लागेल कट रचावं लागेल या मॅच मध्ये वाकडी टीमला सहा बॉल नऊ धाब्यांची गरज बॉलिंग ट्रॅक वरती संघाचा सर सेनापती सुकेश बोपी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज समोर संकट मोच खेली साकारता गोलंदाज तैयार इथे मात्र बॅटची टॉप घेत असताना चेंडू शॉर्ट थर्ड मॉर्ड मध्ये तेवढं सुंदर क्षेत्रशन झालं तोपर्यंत संधी साधली या बॉल वरती आली सिंगल एका दाभिन्यात संघ पुढे सरकला संघ जाऊन पोहोचला तब्बल ट्वेंटी नाईन एकोणतीस या समीकरण पाहायला मिळेल पाच बॉल शिल्लक आहेत आठ दाबेंची हा फलंदाज सध्या ऑन स्ट्राइक वरती पाच बॉल आठ हा, हा समीकरण मैदानाच्या हात मध्ये पाहतोय मॅच इम्पॉर्टंट आहे आणि तेवढेच चांगला संघर्ष दोन्ही टीम करत असताना आपण इथे पाहतोय समोर प्रतीक दाढावकर डावक्याचा एक विस्फोटक खेळाडू मात्र विस्फोटक बाणा अजमावा लागेल एखादा मोठा फटगा मॅचला अगदी जवळ घेऊन जाईल वाबनचे टीमला आणि प्रत्येक डॉट चेंडू मॅचमध्ये तुम्हाला रोमांच पाहायला मिळेल नक्कीच पाच चेंडू आणि आठ धाब्यांची गरज आहे स्ट्रायकिंगला प्रतीक दाढावकर जबरदस्त क्रिकेट क्रिकेटचा नजराणा मात्र या मैदानात या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यात अप्रतिम क्रिकेट आपण पाहतोय पाच चेंडू आठ धावा गोलंदाज सुकेश बोपे खुलो डप्प्याचा चेंडू होता उडवलाय चेंडू जातोय हो आउट ऑफ द पार, इट्स अ मॅक्झिमम मॅक्झिमम षटकार साधावा नक्की जबरदस्त फटकेबाजी या षटकारानं मात्र सामना खुला केलाय उर्वरित विचार केला सहा चेंडू आणि नऊ धाब्यांची गरज होते आता मात्र सामना जाऊन ठेपलाय चार चेंडू आणि दोन धाव्यांची जबरदस्त क्रिकेट आपण मैदानात पाहिला मात्र या षटकारानं प्रतीक दाढाव करणं प्र, ठोकलेला षटकार कुठेतरी एक संजीवनी देऊन गेलाय वा म्हणजे क्रिकेट संघाला चार चेंडू दोन धाव्यांची गरज आहे प्रतीकनं अप्रतिम फटका दाखवला संघाची धाव संख्या आपण पाहिले पस्तीस धावा चार चेंडू दोन धावा मंगेश काय वाटतं या सामन्याबद्दल नक्कीच जी खरं तर मेहनत घेते ना आदेश मस्कर ना त्या मेहनतीवरती पाणी फेडलं जातात सुकेश बोपी संघाचा संघ नाही का जबाबदारी खूप होते आणि ते जबाबदारी व्यवस्थित स्वीकारते आले नाही या आता चार बॉल दोन धावा वाचवायचे आहेत इथून जरी चांगली गोलंदाजी केली तर आज सामना जिंकू शकतो वाकडी संघा मात्र प्रयत्न आम्ही म्हणेन ना मेहनतीची पराकष्ट या मॅच मध्ये करावे लागेल ना गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला तेव्हाचा सामना जिंकू शकता चला स्पीडअप करा चार चेंडू दोन धावा नक्कीच क्रिकेटच्या इतिहासात असे बरेच रेकॉर्ड्स आपण पाहिले सहा चेंडू एक धाव वाचली आहे मात्र आता मात्र चार चेंडू दोन धावांची नक्कीच वाचवायचे आहेत वाकडी क्रिकेट संघाला मात्र समोर प्रतीकचा विचार केला सहाव्या क्रमांकाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहिला यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत एका बाजूला बेलपाडा विपक्ष हरिग्राम क्रिकेट संघ असेल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या स्पर्धेचा आपण नियम पाहिला तर जो संघ नक्कीच सर्वात जास्त धावसंख्य उभारेल तो संघ मात्र पुढच्या फेरीत दाखल होईल त्याच्यानंतर श्रीमलंग इंदू जागरण धर्मसभा अवघे अवघे या उठा जागे वा श्रीमलंग जागरणात सहभागी वा रविवार दिनांक पाच मार्च दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी चार वाजता ठिकाण तुम्हाला पाहायला मिळेल नेवाली पाडा क्रिकेट मैदान नेवाली ग्रामपंचायत कार्यालय जवळ तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे इथे तुम्हाला सभा पाहायला मिळेल सर्वांना विनंती आहे की आपण या आणि त्या सभेमध्ये आपण उपस्थित दाखवा श्रीमलंग गडासाठी खरे ही मेहनत आपण घेतोय सर्वांना या जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये चार बॉल आणि दोन दाबेंची गरज गोलंदाज तयार हा फटका चांगला आहे क्षेत्रक्षक आहेत कॅच इम्पॉर्टंट आहे मार्चला टन देण्याचा प्रयत्न धक्का लगे पांचवाटिंग का दर्शन वीरेन इंटरप्राइजेस आई गावदेवी देवी वावं टीम ला हौसला के तर्कश में कोशिश का ओ तीर जिंदा रह चाहे हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रह निर्माण केली संघ नायक सरसेनापती ना, जरूर षटकार लागलं दादा त्याच्यानंतर बॅकअप देखील तेवढंच चांगलं दिलं या मॅच मध्ये वाकडी टीमला समीकरण पाहायला मिळेल तीन बॉल आणि दोन दाबीची गरज आहे तीन चेंडू आणि दोन दाबी गुलाबी तीन चेंडू दोन धाव्यांची गरज आहे या चेंडूवर जर विकेट आला तर तलोजा एम आय डी सी विभाग प्रमुख प्रकाश मात्रे यांच्याकडनं एक हजार रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाज सुकेश भोप यांसाठी तीन चेंडू दोन धावा अतिशय दर्जेदार सामना रंगतदार सामना सामन्यात मात्र मजा आली आहे कारण तीन चेंडू दोन धाव्यांची गरज आहे सहा चेंडू नऊचं समीकरण होतं पहिल्या दोन चेंडूवर आले सात धावा तिसऱ्या चेंडूवर प्रथमेश बाद झाला नवीन फलंदाज आपण पाहतोय ओंकार तीन बॉल दोन दाब्यांची गरज पाच सुकेश बोपी संगनायक आहे इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल रमेश पवार खरेदी या मॅच चा या टीम टीमचा ट्रम कार्ड आहे चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट सज तीन बॉल दोन दाब्यांची गरज गोलंदाज तयार वेगवान बॉल डिलिव्हर केलाय करण्याचा प्रयत्न सुकेश बोपी चांगली गोलंदाजी साकारतोय जरूर चार बॉल मध्ये दोन दाबा जरी वाचवायचे असल्या तरी देखील संघर्ष चांगला करूया दाखवतोय दा, सुकेश बोपी या मॅच मध्ये आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल बॉल शिल्लक आहे दोन आणि दोन मध्ये करायचे दोन दाबा दोन चेंडू दोन धावा आता मात्र दोन्ही संघांचे नक्की धाबे धन आहे कारण सामना अप्रतिम रंगलाय दोन चेंडू दोन धावा जर दो, 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 दो। सुकेश भोपी याने लगातार दोन चेंडू निर्जा फेकले तर तळोजा एमआयडीसी प्रमुख प्रकाश मात्रे यांच्याकडनं दोन हजार रुपयाचा पारितोषिक असेल दोन चेंडू दोन धावा अतिशय दर्जेदार सामना रंगदार सामना मैदानात वाजे विपक्ष वाकडे बॅटची गडा मात्र नक्कीच अप्रतिम काय सामना रंगलाय मंगेश सुप सुप्प सुप बॉलिंग प्रेक्षक वर्गांना हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार डाळ्यांनी स्वागत करा या सामन्याचा एक चेंडू एकदा अतिशय दर्जेदार सामना जो पर्यंत खरं तर जिद्द ठेवा जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही आणि हे दाखवतोय ते खरंतर सुकेश भोपी या मॅच मध्ये सहा बॉल मध्ये नऊ दाब्यांची गरज होती अशा स्थितीमध्ये चांगली गोलंदाजी साकारली सेकंड बॉलवरती त्याच्यानंतर खूप चांगलं बॅकअप दिलं आता समीकरण एक बॉल आणि एक दाब्याची गरज आहे एक चेंडू एक दहा जर सामना जिंकून दिला सुकेश भोपी यांना तर आमचे तळोजा एमआरडी चे विवाह प्रमुख प्रकाश मात्रे साहेबांच्या वतीने दोन हजार रुपयाचं कॅश प्राईज असेल त्याच्यानंतर सुकेश भोपी साठी कॅश प्राईज लक्ष असू द्या आमचे बारावे प्रतिनिधी अर्थात प्रसन्न पाटील जर डॉट चेंडू फेकला तर पाचशे रुपयाचा कॅश प्राइज जा अनेक सारे कॅश प्राईज पाहतो मात्र गोलंदाजी देखील तेवढी चांगली करावी लागेल त्याच्यानंतर जय पाटील यांच्याकडून देखील मॅच जिंकली तर पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असेल चला आपण थोडस सा सामना थांबा अंपायस अंपायस थोडं थांबा आपण एक मिनिट थांबण्यास सामना थांबवायचा आहे जरा चला अजय दादा आपण शांत राखा योग्य तो निर्णय दिला जाईल आयोजककर्त्यांना अंपा डिस्कस करतील त्याच्यानंतर योग्य तो निर्णय दोन्ही टीमला दिला जाईल मॅच खूप चांगली आहे एक बॉल एक धाबेंची गरज एकदा जोरदार अतिशय सुंदर लढत एका साइडला वावन जे त्याच्या अगेन्स्ट करतोय संघ तुम्हाला पाहायला मिळेल वाकडी गोलंदाज सुकेश बोपी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज संघाचा संघ नायक सरस सेनापती सहा मध्ये नऊ धाबा डिफेन्स करायचे आहेत सामना येऊन टेस्टलाय एक बॉल एक धाबेंची गरज फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्रे इथे रनआउ ची संधी आणि हा सामना जिंकतोय अमोल चॅम्पियन वाकडी संघात चांगला संघर्ष राहिला मात्र अंतिमेंटला हा सामना अगदी मी म्हणेन ना हातातून खिचून घेतला वाकडी टीम हातातून खिचून घेतला सुकेश बोपिना चांगली गोलंदाजी वेल फ्लॅट वाकडी संघ हार्डलक वावनचे क्रिकेट संघ शेवटच्या क्षणापर्यंत आपण नक्कीच लढाई केली